नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ जो आहे तो मी बँक निफ्टीच्या संदर्भात तयार केलेला आहे. या व्हिडिओमध्ये जे आहे आपण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यात काय करणार आहोत त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये विशेषतः बँक निफ्टी म्हणजे काय आणि बँक निफ्टीमध्ये नेमकं कसं ट्रेडिंग करतात किंवा कोणती साधनं उपलब्ध आहेत ट्रेडिंगसाठी याची चर्चा जी आहे ती आपण काय करणार आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण अजूनपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय दर्जेदार आणि उत्तम अशा शेअर मार्केट संदर्भाच्या व्हिडिओ ज्या आहेत त्या काय करणार आहे आपण यूट्यूब चॅनलला शेअर करणार आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना बँक निफ्टी संदर्भात माहिती असेल, ट्रेडिंग करत असाल, पण हे ट्रेडिंग करत असताना आपल्याला नेमकं काही नवीन लोक जे असतात मार्केटमध्ये आणि त्यांना बँक निफ्टी म्हणजे काय हेच माहीत नसतं किंवा बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेडिंग करायचं, कशामध्ये ट्रेडिंग करायचं हे माहीत नसतं. तर माझा प्रयत्न जो आहे ह्या अशा बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या सांगण्याचा ह्या ऑडिओ मागचा उद्देश आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर बँक निफ्टी हे नेमकं काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का आपल्या इंडियन इक्विटी मार्केटचं जर तुम्ही स्टडी केला, आपल्या देशाचं जर इक्विटी मार्केट तुम्ही बघितलं तर ह्या इक्विटी मार्केटचं एक स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे इंडायसेस आहेत, त्यामध्ये सेक्टरल इंडायसेस आहेत, त्याचबरोबर थेमॅटिक सेक्टर आहेत. ह्या सर्व सेक्टरपैकीच एक बँक निफ्टी हे काय सेक्टर आहे. विशेषतः आपल्या देशाचा जर विचार केला तुम्ही इंडियन इक्विटी मार्केटचा तर त्याच्यामध्ये वेगवेगळे इंडायसेस आहेत. मग हे कुठले इंडायसेस आहेत, जसं की ब्रॉड बेस्ड इंडायसेस जर विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये जसं की तुम्हाला माहीत असेल निफ्टी 50 असेल, नेक्स्ट निफ्टी 50 असेल, निफ्टी 100 असेल, निफ्टी 200 आहे, निफ्टी 500 आहे, त्याच पद्धतीनं मिड कॅप असेल, स्मॉल कॅप असेल, लार्ज कॅप मिड कॅप असेल, अशा वेगवेगळे इंडायसेस आहेत लक्षात असू द्या. हां, म्हणजे हे काय झालं तर ब्रॉड बेस्ड इंडायसेस आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये काही सेक्टरल इंडायसेस देखील आहेत. हे इंडायसेस जे आहे ब्रॉड बेस्ड इंडायसेस हे पूर्ण इकॉनॉमीचं किंवा त्या पूर्ण मार्केट कॅपिटलायझेशननुसार त्या सेक्टरची काय सिच्युएशन आहे हे दाखवायचं काम करतं. पण तुम्ही ज्यावेळेला मायक्रो लेवलला जायचा प्रयत्न करता किंवा अजून डीप जायचा प्रयत्न करता त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागतं, इक्विटी मार्केटला समजून घेत असताना, देशाच्या इकॉनॉमीची परिस्थिती समजून घेत असताना, कारण का स्टॉक मार्केटकडं एक देशाच्या आर्थिक प्रगतीचं किंवा इकॉनॉमीचं एक इंडिकेटर मानलं जातं लक्षात असू द्या. मग हे सेक्टरल इंडायसेस जर बघितले तुम्ही त्याच्यामध्ये निफ्टी ॲटो असेल, निफ्टी बँक असेल, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस आहे, निफ्टी FMCG आहे, IT आहे, मीडिया, मेटल, फार्मा, प्रायव्हेट बँक असेल, POC बँक आहे, रियालिटी कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स आहे आणि ऑइल आणि नॅचरल गॅस असे वेगवेगळी सेक्टर आहेत. आणि ह्या प्रत्येक सेक्टरचा परफॉर्मन्स मोजण्यासाठी किंवा त्या सेक्टरचा बँचमार्क ठरवण्यासाठी किंवा त्या सेक्टरचा बँचमार्क ठरवण्यासाठी काय करण्यात आलेत, हे सेक्टरल इंडायसेस जे आहेत ते तयार करण्यात आलेत. आणि हा बँक निफ्टी जो आहे हा एक सेक्टरल इंडायसेस आहे, म्हणजे हा एक बँकिंग सेक्टरचा इंडेक्स आहे, पहिल्यांदा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं आपल्याकडे थेमॅटिक इंडेक्स इंडायसेस आहेत, स्ट्रॅटेजिक इंडायसेस देखील आहेत लक्षात असू. पण आपल्याला ह्याच्यावरती चर्चा करायची ना, आपल्याला जो मेन बघायचा आहे तो काय करायचा आहे, तर निफ्टी बँक जो आहे तो विचारात घ्यायचा आहे किंवा त्याचा स्टडी करायचा आहे. हा नेमका निफ्टी बँक काय आहे आणि तो कशा पद्धतीनं आपल्याला ट्रेड करता येईल किंवा त्याची पहिल्यांदा काही बेसिक कन्सेप्ट जे आहे ते काय करावं लागेल आपल्याला समजून घ्यावं लागेल लक्षात असू द्या. मी ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट जे आहे ते काय केलं या ठिकाणी ओपन केलं आणि ह्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या जर वेबसाईटला तुम्ही आला तर ह्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला तुम्हाला काही माहिती जी आहे तिथं भेटेल, विशेषतः बँक निफ्टीच्या संदर्भात. बँक निफ्टीचं जर सध्याचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर हे प्रत्येक 6 महिन्याला त्यामध्ये असणारे स्टॉक जे आहेत त्याचं वेटेज काय केलं जातं, एकतर कमी केलं जातं किंवा वाढवलं जातं. त्यामध्ये खूप मोठा लार्ज असा बदल कधी होत नाही, पण काही प्रमाणामध्ये चेंज आहे ते सेमी अन्युअली त्यामध्ये केले जातात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर जर विशेषतः बँक निफ्टीचा जर स्टडी करायचा असेल, बँक निफ्टीमध्ये नेमके कोणते स्टॉक ट्रेड करतात हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. टोटल हे 12 स्टॉक जे आहेत ते बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतात. ह्या 12 स्टॉकचा एकत्रित बँक निफ्टी हा इंडायसेस जो आहे, जो सेक्टरल इंडायसेस काय करण्यात आलाय तिथं तयार करण्यात आलाय. त्याच्यामध्ये HDFC बँक जे आहे त्याचं 26.68% वेटेज आहे, कोटक बँक जे आहे या कोटक बँकेचं पण 16.66% वेटेज आहे. त्याच पद्धतीनं ICICI बँक जर विचारात घेतलं तर त्याचं 18.7% इतकं वेटेज आहे, ॲक्सिस बँकेचं 14.77% वेटेज आहे,
त्याचबरोबर बंधन बँक जे आहे ते 2% वेटेड आहे. इंडसन बँक जे आहे त्याचं जवळपास 4.89% वेटेज आहे. आणि बाकीचे मग फेडरल बँक असेल, IDFC बँक असेल, किंवा बँक ऑफ बडोदा असेल, किंवा पंजाब नॅशनल बँक असेल, किंवा RBL बँक, त्यांचं वेटेज देखील जे आहे ते less than 1% किंवा less than 2% जे आहे ते त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. म्हणजे निफ्टी बँक जो आहे ह्या निफ्टी बँकमध्ये ह्या प्रमुख 12 बँकांचा काय होतो समावेश होतो. पण ह्या जरी 12 बँकांचा निफ्टीमध्ये समावेश होत असला तरी निफ्टीची मेन ड्राईव्ह जी आहे, निफ्टीची जी मेन मुवमेंट येते दररोज, जे निफ्टीचं जर तुम्ही डेली कॅन्डलवर जर मुवमेंट चेक केली तर दररोज निफ्टी त्याच्या हाय आणि लो मधलं जर डिस्टन्स चेक केलं तर ते दररोज एन एन ॲव्हरेजली 500 ते 600 पॉईंट पेक्षा जास्त असतं. म्हणजे बँक निफ्टी जो आहे तो दररोज 500 ते 600 पॉईंटची मुवमेंट देतो आणि तो हायली ओलाटाईल इंडेक्स मानला जातो. लक्ष, मग मार्केटमध्ये जर एखाद्या ठिकाणी जास्त ओलाटिलिटी असेल तर तुम्ही जर तिथं इंट्राडे ट्रेडिंग करणार असाल किंवा अजून कुठल्या पद्धतीचं डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग करणार असाल तर डेफिनेटली तिथं आपल्याला काय होऊ शकतो, एक चांगला बेनिफिट जो आहे तो होऊ शकतो. लक्षात असू द्या, म्हणजे या ठिकाणी काय आहे, HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, कोटक बँक, SBI आणि इंडसन बँक जे आहेत, ह्या 5 ते 6 बँकांचं जे आहे ते निफ्टी बँकमध्ये सर्वात जास्त वेटेज आहे. हे पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. आणि मेन जो आहे बँक निफ्टी ड्राईव्ह करण्याचं काम काय केलं जातं तर ह्या 4 स्टॉककडून केलं जातं, हे लक्षात घ्या. विशेषतः मार्केटचा जर विचार केला, मार्केटमध्ये वेगवेगळे सेंटिमेंट आहेत, वेगवेगळे प्लेयर काम करतात, त्याच्यामध्ये फंड पोर्टफोलिओ असतील, इंडेक्सचे फंड असतील, ETF असतील, स्ट्रक्चर्ड प्रोडक्ट असतील, ह्या सर्व गोष्टींचा एक बेंचमार्क मोजण्यासाठी किंवा त्याचा परफॉर्मन्स मोजण्यासाठी काय केला होतो, निफ्टी बँक जो आहे तो काय केला होतो तिथं विचारात घेतला होतो. जसं की निफ्टी बँक जो आहे जो तयार केला जातो किंवा त्याचं स्ट्रक्चर जर तयार केलेलं बघितलं तर हे कशा पद्धतीनं केलं जातं तर पिरियॉडिक कॅप्ड फ्री फ्लोट पद्धत जी आहे ती काय केली जाते ह्याच्यासाठी वापरली जाते आणि त्याच्या साह्यानं हा बँक निफ्टी जो आहे तो तयार केला जातो. जसं की आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं की बँक निफ्टीमध्ये एकूण जे आहेत हे 12 स्टॉक काय केले जातात त्या ठिकाणी समाविष्ट केले जातात. आपल्या भारताचा जर विचार केला तर बँक निफ्टी जो आहे तो 2003 पासून काय करण्यात आलाय, लॉन्च करण्यात आलाय, September 15, 2003 लॉन्चिंग करण्यात आलं आणि ह्याचं बेस इयर जे कन्सिडर करण्यात आलं आहे ते 2000 हे वर्ष कन्सिडर करण्यात आले. बेस व्हॅल्यू जे आहे ते 1000 आहे आणि ह्याचा व्यवहार जो आहे कॅल्क्युलेशन जे आहे ते ऑनलाईन डेली बेसिसवर होतात. आणि रिबॅलन्सिंग जर करायचं असेल बँक निफ्टीमध्ये तर हे रिबॅलन्सिंग करण्यासाठी सेमी अॅन्युअल मेथड जे आहे ते काय केली जाते त्या ठिकाणी यूज केली जाते, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर जर तुम्ही बघायचं झालं इथं बँक निफ्टी तर हा बँक निफ्टी नेमका कुठं ट्रेड होतो हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहीत असेल तुम्ही जर इंट्राडे ट्रेडिंग करत असाल किंवा किंवा ऑप्शन फ्युचरमध्ये ट्रेडिंग करत असाल तर बँक निफ्टी जो आहे हा आपल्या इंडियामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे तो या ठिकाणी ट्रेड होतो हे तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे. परंतु त्याचबरोबर बँक निफ्टी जो आहे अजून 2 ठिकाणी काय होतो त्या ठिकाणी ट्रेड होतो हे देखील तुम्हाला माहीत असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. जसं की NSE IFSC लिमिटेडला सुद्धा ह्याच्यामध्ये फ्युचर आणि ऑप्शनमध्ये कॉन्ट्रॅक्ट होतात हे माहीत असू द्या. म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर जे आहे जे पूर्वी मुंबईला होतं, मुंबईचं आता अहमदाबाद या ठिकाणी हलवण्यात आलं आहे, तिथं सुद्धा ह्या एक्सचेंजवरती व्यवहार होतो. आणि त्याचबरोबर आपल्या देशाच्या बाहेर सिंगापूर एक्सचेंज आहे HJX निफ्टी, त्या ठिकाणी सुद्धा बँक निफ्टी जो आहे तो ट्रेडेड होतो, त्याचबरोबर फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड घेतले जातात हे तुम्हाला माहीत असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर आता हे झालं आपल्याला बेसिक माहिती झाली की बाबा हे बँक निफ्टी काय आहे कशा पद्धतीने आहे. मग आपल्याला जर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल किंवा बँक निफ्टीचा जर स्टडी करायचं असेल तर त्याचबरोबर अजून काही माहिती जी आहे ते आपल्याला असणं गरजेचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर सध्याला आपल्या इंडियामध्ये 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे एकतर तुम्हाला फ्युचरमध्ये ट्रेडिंग करावं लागेल, नसेल तर तुम्हाला ऑप्शनमध्ये जे आहे ते काय करावं लागेल, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करावं लागेल. लक्षात असू द्या. आणि तुम्ही जर फ्युचरमध्ये ट्रेडिंग करणार असाल तर ॲट अ टाइम 3 महिन्याची कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते ओपन असतात. जसं की मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बँक निफ्टी जो आहे तो डिसेंबरचा इथं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते ओपन आहे. त्याचबरोबर जानेवारी आणि फेब्रुवारीचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते त्या ठिकाणी ओपन असलेलं दिसून येईल. मी हे कसं ॲड करायचं तर जस्ट तुम्हाला तुमचं डिमॅट अकाउंट जे आहे हे मी जे स्क्रीनवर डिमॅट अकाउंट ओपन केलं आहे हे झिरोदाचं डिमॅट अकाउंट आहे लक्षात असू द्या. आणि हा भारतातला सर्वात मोठा डिस्काउंट ब्रोकर आहे. तुम्ही हा ब्रोकर मार्फत काय करू शकता, स्वतःचं डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. हे डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, स्टॉक असतील,
ह्या सर्व गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येईल, त्याचबरोबर ट्रेडिंग सुद्धा काय करता येईल त्या ठिकाणी करता येईल. मग हे कशा पद्धतीने आपण ऍड करू शकतो, तर मी जस्ट काय करतो, सर्च या बॉक्समध्ये जातो आणि बँक निफ्टी फ्युचर FUT असं टाईप केल्यानंतर तिथं समोर बँक निफ्टी डिसेंबर फ्युचर, बँक निफ्टी जानेवारी फ्युचर आणि बँक निफ्टी फेब्रुवारी फ्युचर असे ऑप्शन आले, म्हणजे 2021 आहे असा एक ऑप्शन आला. म्हणजे बँक निफ्टी फ्युचर जो ट्रेड होतो तो ऍट अ टाइम 3 कॉन्ट्रॅक्टमध्ये होतो. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही साईन केला असेल तर हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जे आहे ते काय होतं, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होतं किंवा तिथं तुम्हाला व्यवहार जो आहे तो पूर्ण करावा लागतो. म्हणजे मी एक तर काय केलं, डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी असे 3 कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते काय केले, त्या ठिकाणी ऍड केले आहेत. लक्षात सुद्धा काय केले मी, या ठिकाणी डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी असे 3 कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते काय करतोय मी, या ठिकाणी बँक निफ्टीची ऍड करत आहे. तर या ठिकाणी हे ऍड झाले 3 कॉन्ट्रॅक्ट. लक्षात असलं म्हणजे ह्या 3 कॉन्ट्रॅक्ट जर बघितलं तुम्हाला तर त्याची प्राईस जी आहे ते डिफरंट असलेली दिसून येते, आणि फ्युचर मधली प्राईस जी आहे ही करंट स्पॉट प्राईस पेक्षा जास्त असलेली तुम्हाला दिसून येईल. मग तुम्हाला जर समजा डिसेंबर फ्युचरचा बँक निफ्टी जर खरेदी करायचा असेल तर हा कशा पद्धतीनं खरेदी करू शकता तुम्ही, तर सेम जसं स्टॉक बाय करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही ह्याला बाय करू शकता. जसं की मी काय केलं, या ठिकाणी बँक निफ्टी डिसेंबर जो आहे ह्या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर तुम्हाला हे क्लिअरली या ठिकाणी काय होत असेल, त्या ठिकाणी दिसत असेल की तुम्हाला जर बँक निफ्टी डिसेंबर फ्युचरचं जर 25 क्वांटिटीचा एक लॉट जर बाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बाईंग करायचं असेल तर साधारणतः 44,327 रुपयेचं मार्जिन जे आहे ते काय होतं त्या ठिकाणी लागतं. आणि तेच जर तुम्ही कव्हर्ड ऑर्डरमध्ये बाईंग करणार असाल तर तिथं मात्र तुम्हाला थोडंफार मार्जिन जे आहे ते काय होऊ शकतं, कमी देखील लागू शकतं. लक्षात असलं किंवा ब्रॅकेट ऑर्डर जर वापरली तर ब्रॅकेट ऑर्डरला पण सेम जे आहे ते मार्जिन काय केलं जातं त्या ठिकाणी लागतं. लक्षात असलं किंवा तुम्ही जर हा म्हणजे तुम्हाला साधारणतः 44,000 रुपयेचं मार्जिन जे आहे ते काय होतं या ठिकाणी लागतं. त्याचबरोबर जर तुम्हाला हाच इंडेक्स सेम सेल करायचा असेल फ्युचरमध्ये तर तुम्ही फ्युचरमध्ये देखील काय करू शकता, ह्या कॉन्ट्रॅक्टला सेल करू शकता. लक्षात असते आणि ते सेल करण्यासाठी सुद्धा जवळपास तुम्हाला 44,000 रुपयेचे अमाऊंट जे आहे ती लागते. लक्षात असतं म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीने काय करू शकता, बँक निफ्टी जो आहे हा बँक निफ्टी तुम्ही फ्युचरमध्ये काय करू शकता, त्या ठिकाणी बाय करू शकता आणि त्याच्या साह्याने तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ असेल किंवा अजून तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल तर ते डिलिव्हरीमध्ये सुद्धा काय करू शकता, खरेदी करू शकता. परंतु ह्या तुम्हाला जर फ्युचरमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर वेगळ्या पद्धतीची एक्सपर्टीज असणं गरजेचं आहे, तुम्हाला वेगळ्या पद्धतीची माहिती असणं गरजेचं आहे, मार्केटची समज असणं गरजेचं आहे. ते जर असेल, तुम्हाला जर मार्केटची दिशा माहीत असेल तर तुम्ही फ्युचरमध्ये सुद्धा काय करू शकता, बँक निफ्टीमध्ये इझिली ट्रेडिंग जे आहे ते करू शकता. लक्षात असल्या पण बऱ्याच वेळेला काय होतं तर रिटेल ट्रेडर जे आहे ते फ्युचरमध्ये ट्रेडिंग करत नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. का फ्युचरमध्ये ट्रेडिंग करत नाही, सॉरी फ्युचरमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या लोकांचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे. हे कमी असण्याचं कारण काय आहे तर ह्याच्या पाठीमागं कारण वेगळं आहे. कारण काय, कॅपिटल लागतं. तुम्हाला जर डिलिव्हरीमध्ये खरेदी करायचं असेल तर 1,61,000 रुपये इतकं कॅपिटल जे आहे ते तुम्हाला कॅश ऑन कॅरी डिलिव्हरीमध्ये जर निफ्टी बँक निफ्टी फ्युचर बाय करायचं असेल तर पैसे साधारणतः 1,61,000 रुपयेचं कॅपिटल लागतं. आणि तेच जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये बाईंग करणार असाल तर ते तुमचं 43,000 एक व्यवहार पूर्ण होऊ शकतो. हा झाला फ्युचरचा व्यवहार. लक्षात असल्या फ्युचर ही खूप मोठी डीप कन्सेप्ट आहे, ते आपण इथं सध्याला ह्या व्हिडिओमध्ये बघू शकत नाही. पण आपल्याला दुसरा जो ऑप्शन आहे ट्रेडिंग करण्यासाठी, तो ऑप्शन आपल्याकडे काय असतो, तर आपल्याला बऱ्याच वेळेला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायला आवडतं किंवा सर्रास लोक जे आहेत ते बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतात आणि ते ऑप्शनद्वारे ट्रेडिंग करतात. काय कशाद्वारे ट्रेडिंग करतात, ऑप्शन. मग ऑप्शन मध्ये जे आहे ते दोन प्रकारचे ऑप्शन आहे, एक कॉल ऑप्शन आणि दुसरा आहे पुट ऑप्शन. लक्षात असल्या काय असतात, कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन असे दोन प्रकारचे जे आहेत ते आपल्या इकडे ऑप्शन आहेत. आणि हे दोन्हीच्या दोन्ही जे आहेत ते युरोपियन स्टाईलचे ऑप्शन आहेत. म्हणजे समजा मार्केटवर तुम्ही जर बुलिश असाल, तुम्हाला जर वाटत असेल बँक निफ्टी जो आहे जो फ्रायडेचं क्लोजिंग आहे 30,052 आणि तुम्हाला जर वाटत असेल बँक निफ्टी येणाऱ्या वीकमध्ये 30,500 जाणार आहे तर तुम्ही काय करू शकता, 30,500 कॉल जो आहे तो खरेदी करू शकता. म्हणजे तुम्ही मार्केटवर जर बुलिश असाल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी कॉल बाय करावं लागेल. मग हा कुठल्याही स्ट्राईक प्राईसचा कॉल जो आहे तो तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी बाय करू शकता. मी जसं की इथं तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने तुम्ही कॉल ऑप्शन जे आहे ते तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये ऍड करू शकता किंवा झिरोदाच्या डिमॅटमध्ये ऍड करू शकता. जस्ट इथं मी काय करतो, बँक निफ्टी असं टाईप करतो. काय करतो मी, बँक निफ्टी टाईप करतो, बँक निफ्टी 30,400 असं मी काय केलं टाईप केलं, 30,400 असं टाईप केल्यानंतर
या ठिकाणी डिसेंबर 30,400 असेल, डिसेंबर 30,400 सीई आणि पीई ऑटोमॅटिक येईल. म्हणजे आपण जर मार्केटवर बुलिश असाल तर पहिली एंट्री जी येणार आहे तुमची जिथं डिमॅटमध्ये सर्च केल्यानंतर बँक निफ्टी 30,400 असं जरी टाईप केलं तरी तुम्हाला ह्या स्ट्राईक प्राईसची जी काही कॉन्ट्रॅक्ट असतील वेगवेगळ्या एक्सपायरीची ती सगळीच्या सगळी तुमच्या वॉच लिस्टमध्ये ऑटोमॅटिक येतात. त्यातनं काय करायचं तुम्हाला लेटेस्ट एक्सपायरी कुठं आहे प्रत्येक महिन्याच्या गुरुवारी काय असते एक्सपायरी असते प्रत्येक गुरुवारी महिन्याच्या एक्सपायरी असते लक्षात असल्या. जसं की आता येणार आज तारीख जी आहे ते 6 डिसेंबर आहे आणि येणारा गुरुवार जो आहे ह्या बँक निफ्टीची एक्सपायरी जी आहे विकली एक्सपायरी किती तारखेला असेल 10 डिसेंबरला असेल. म्हणून मी काय करतो या ठिकाणी बँक निफ्टी 10th डिसेंबर 30,400 सीई जो आहे तो मी काय करतो इथं ऍड करतो. मी या ठिकाणी काय केला 30,400 सीई जो आहे तो या ठिकाणी तुमच्या समोर ऍड केलेला आहे लक्षात असल्या. आणि हा जो सीई ऍड केलेला आहे हा जर सीई बघितला तर ह्याची प्रीमियम प्राइस किती आहे हो 297 रुपये इतकी प्राइस आहे. मग तुम्हाला जर 30,400 बँक निफ्टी जाणार आहे असं वाटत असेल तुम्ही जर मार्केटवर बुलिश असाल तर तुम्ही काय करू शकता 297 रुपयेला प्रीमियम पे करून 30,400 ऑप्शन जो आहे तो काय करू शकता बाय करू शकता. मग हे बाय करण्यासाठी तुम्हाला किती कॅपिटल लागेल विशेषतः झिरोदाचा जर विचार केला तर तुम्हाला झिरोदामध्ये जर हे कॉन्ट्रॅक्ट बाय करायचं असेल ओव्हरनाईट कॅरी करण्यासाठी किंवा इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी कशासाठी जरी वापरायचं असेल तर झिरोदामध्ये तुम्हाला जेवढी प्रीमियम प्राईज आहे ती पूर्णच्या पूर्ण काय करावी लागते त्या ठिकाणी पे करावे लागते. जसं की तिथं प्राईस जी आहे प्रीमियम प्राईस किती आहे 30,400 ह्या स्ट्राईक प्राईसचा प्रीमियम आहे 297.45 म्हणजे आपल्याला 25 क्वांटिटीचा एक लॉट बँक निफ्टीचा जर खरेदी करायचा असेल तर 7,436 रुपये जे आहे ते तुमच्या अकाउंटला असणं गरजेचं आहे. तुम्ही जर हे डायरेक्ट मार्केट प्राईसनं काय करू शकता खरेदी करू शकता. तुम्हाला जर वाटलं की बाबा हे कॉन्ट्रॅक्ट काय करायचं मला ब्रॅकेट ऑर्डर किंवा कव्हर ऑर्डरच्या साह्यानं बाय करायचं. तुम्ही जर कव्हर ऑर्डर किंवा ब्रॅकेट ऑर्डर जर लावणार असाल त्या ठिकाणी एस एल लावणार असाल तर तुम्हाला हेच कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते 7,000 कॉन्ट्रॅक्ट 5,200 रुपयाला सुद्धा काय होऊ शकतं त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे कारण का तुम्ही ज्यावेळेला ब्रॅकेट ऑर्डर आणि कव्हर ऑर्डर लावता त्यावेळेला तुम्ही तुमचा लॉस जो आहे तो काय करता प्री डिफाईन्ड करता लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्हाला मार्जिन जे आहे तिथं कमी लागतं हे पहिल्यांदा माहीत असू द्या. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर मार्केटवरती बुलिश असाल तर तुम्हाला कॉल ऑप्शन जो आहे तो काय करायचा आहे बाय करायचा आहे. मग त्याला प्रीमियम कशाला म्हणायचं एक्सपायरी कशाला म्हणायचं स्ट्राईक प्राईस कशाला म्हणायचं सीई कशाला म्हणायचं पीई कशाला म्हणायचं ह्या खूप डिटेलमध्ये आणि वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. ह्या सर्व ऑप्शन संदर्भातल्या बेसिक टर्मिनॉलॉजी ज्या आहेत ह्या बेसिक टर्मिनॉलॉजीवर देखील येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये एक व्हिडिओ तयार करून जो आहे तो काय केला जाईल युट्यूबला अपलोड केला जाईल. कारण का बऱ्याच लोकांना एक्सपायरी म्हणजे काय हे माहीत नाही सीई कशाला म्हणायचं माहीत नाही पीई कशाला म्हणायचं माहीत नाही किंवा सीई कधी खरेदी करायचं हे माहीत नाही सीई सेल कधी करायचं हे माहीत नाही किंवा पीई कधी बाय करायचा पीई सेल कधी करायचं हे बऱ्याच लोकांना माहीत नाही किंवा त्याचं कॉन्ट्रॅक्ट साईज काय असते मंथली एक्सपायरी कधी असते वीकली एक्सपायरी कधी असते मग आपण जर ते बाय केलं असेल तर नेमकं त्याचा काय परिणाम होतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करायच्या आपल्याला का अजून एका नवीन व्हिडिओच्या साह्यानं बघायचेत किंवा समजून घ्यायचे. तर मी त्याच्यावरती देखील काय करेल डेफिनेटली ऑप्शन ट्रेडिंगची जी ABCD आहे बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत ह्या सर्वच्या सर्व एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कॉल कशाला म्हणायचं कुठ कशाला हे सगळं मी डिटेलमध्ये काय करेल सांगेल. त्याचबरोबर समजा तुम्ही जर मार्केटवरती बेरिश असाल तुम्हाला जर वाटत असेल मार्केट पडणार आहे तर तुम्हाला काय करायचं असतं पुट खरेदी करायचं असतो. कॉल कधी खरेदी करायचा आहे तुम्ही मार्केटवर बुलिश असाल तुम्हाला जर वाटत असेल मार्केट चालू किमतीपासून अजून वरती जाणार आहे तर तुम्ही पुढच्या 200, 300, 400 पॉईंटचा त्याचे एक मेथड आहे स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायचं त्याचा मी एक व्हिडिओ सुद्धा युट्यूबला तयार करून टाकलेला आहे. तो व्हिडिओ जर बघितला तर स्ट्राईक प्राईस कशी सिलेक्ट करायची हे तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करताना ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करताना लक्षात येईल. तो पण व्हिडिओ काय करा तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या. मग त्याच पद्धतीनं तुम्हाला जर पीई खरेदी करायचं असेल तर मी जस्ट काय करतो ह्याच्यामध्ये बँक निफ्टी असं टाईप करतो परत एकदा काय करतो बँक निफ्टी 29,500 असं टाईप केलं 29,500 स्ट्राईक प्राईस काय केली मी सिलेक्ट केली आणि 10 डिसेंबरचा पीई जो आहे तो मी काय केला इथं ऍड केला आणि हा ऍड केल्यानंतर इथं मला काय दिसतंय 29,500 जर मला पीई खरेदी करायचं असेल तर 132 रुपयाचा प्रीमियम जो आहे तो काय करावा लागतोय मला इथं पे करावा लागतोय लक्षात असल्या. म्हणजे हे जर कॉन्ट्रॅक्ट मला बाय करायचं असेल तर त्यासाठी मला किती अमाऊंट लागणार आहे त्यासाठी मला जे अमाऊंट लागणार आहे ही फक्त
2323 रुपयाची अमाऊंट जी आहे ती लागणार आहे लक्षात. त्याच पद्धतीनं अजून एक खूप मस्त ऑप्शन जो आहे तो झिरोदानं सध्या अलीकडं दिलेला आहे. तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल, रिस्क कमी घ्यायची असेल, कारण का तुम्हाला माहित असेल जे ऑप्शन बायर आहेत मार्केटमध्ये हे बऱ्याच वेळेला ऑप्शन बायर जे आहेत ते काय होतात त्या ठिकाणी लॉसमध्ये जातात. लक्षात घ्या काय होतात, ऑप्शन बाहेर जे आहेत ते बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये लॉसमध्ये जातात हेवीली लक्षात असल्या. मग आपल्याला जर मार्केटमध्ये लॉस करायचा नसेल, काय म्हणतोय मी, आपल्याला जर मार्केटमध्ये लॉस करायचा नसेल तर तुम्ही तुमची पोझिशन जे आहे ते काय करू शकता त्या ठिकाणी हेज देखील करू शकता. मग ही हेज पोझिशन नेमकी कशी करायची हे पण मी एका उदाहरणाच्या साह्याने जे आहे ते तुम्हाला जस्ट इथं दाखवून देतो. म्हणजे तुम्हाला हे ट्रेडिंग जर करायचं असेल तर ह्याचा जास्त बेनिफिट जो आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ शकतो. जसं की तुम्हाला जर स्क्रीनवर बघत असाल वॉच लिस्टला, तर मी निफ्टी बँक निफ्टी 10 डिसेंबर 30,400 सीई पण ऍड केला आहे. त्याचबरोबर 30,500 सीई देखील काय केलाय मी इथं ऍड केलेला. तर मी काय करेल माहितीये का, तर एक लॉट जो आहे तो 30,400 बाय करेल आणि त्याच वेळेला सेम 30,500 किंवा 30,600 जो आहे तो मी सेल करेल. लक्षात काय करेल मी आणि त्यासाठी किती कॅपिटल लागतं ते पण मी दाखवतो. बँक निफ्टी 30,600 चा सी पी सी जो आहे तो काय करतो इथं मी ऍड केला. म्हणजे मी काय केलं, दोन सी ऍड केले, पहिला सी 30,400 दुसरा सी 30,600 ऍड केला. मी काय करेल, माझी पोझिशन जर मला हेज करायची असेल, मला ह्या स्प्रेडचा बेनिफिट घ्यायचा असेल एक्सपायरी पर्यंत, तर मी काय करेल या ठिकाणी, सपोज मार्केट जर वीकली एक्सपायरी पर्यंत 30,400 जर वरती क्लोज झालं तर मला 297 रुपयेचा पूर्ण प्रीमियम ऑप्शन मध्ये मिळणार आहे लक्षात असल्या. पण मार्केट जर 30,600 खाली क्लोज झालं तर त्याच वेळेला मी जो ऑप्शन सेल केलाय 212 त्याचा प्रीमियम देखील जवळपास पूर्ण जो आहे तो मला काय होणार आहे त्या ठिकाणी मिळणार. मग तुम्हाला माहित असेल, तुम्हाला जर हा नेकेड ऑप्शन सेल करायचा असेल, जसं की मी सेलला जर क्लिक केलं 30,600 तर मला हा ऑप्शन सेल करायला इंट्राडे ट्रेडिंग मध्ये 30,000 रुपये लागतात लक्षात असल्या. आणि तेच जर मी डिलिव्हरीमध्ये सेल करायचं म्हणलं तर 1,41,541 रुपये जे आहे ते काय लागतात तुम्हाला त्या ठिकाणी लागतात. म्हणजे हे खूप मोठी रिस्क आहे लक्षात असतो. म्हणजे ऑप्शन सेलिंगमध्ये जे ती अनलिमिटेड रिस्क मानली जाते पहिल्यांदा लक्षात. काय म्हणले जाते, अनलिमिटेड रिस्क मानली जाते मार्केटमध्ये. पण आपण जर एका विशिष्ट पद्धतीने ही ऑर्डर एक्झिक्यूट केली तर आपण डेफिनेटली हा जो प्रचंड पैसा लागतो ऑप्शन सेलिंगसाठी तो टाळू शकतो. तो कशा पद्धतीने टाळता येऊ शकतो ते पण मी दाखवतो. तुम्ही जर ऑर्डरमध्ये गेला तर अलीकडे झिरोदानं ऑर्डरमध्ये बास्केट ऑर्डरची एक सिस्टम आणले, काय आणले, बास्केट ऑर्डरची एक कन्सेप्ट आणले लक्षात असल्या. आणि ह्याच्यामध्ये जर जाऊन क्लिक केलं तर मी काय करतो, ही एडिट करतो. पहिल्यांदा काय करतो मी, इथं एडिट करतो आणि ह्याच्यामध्ये काय केलं मी, ऑप्शन आणि फ्युचर असे दोन ऑप्शन जे आहेत ते काय केलेत, ऍड केलेले. जसं की 29,400 पीई जो आहे तो आहे सॉरी, तर मी हा काय करतो इथं चेंज करतो. मी पहिल्यांदा काय करतो, बँक निफ्टी 30,400 सीई जो आहे तो काय करतो इथं ऍड करतो. हा सीई काय केला मी, ऍड केला. मला काय करायचंय, एक लॉट जो आहे तो बाय करायचा. किती रुपये लागतील, 7,436 रुपये लागतील. मी ऍड म्हणतो, ऍड केल्यानंतर हा माझ्या वॉच लिस्टला ऍड. म्हणजे हे मी बास्केट तयार करतोय, मला जी ऑर्डर टाकायची ती बास्केट पद्धतीची ऑर्डर टाकायची लक्षात होतं. आणि त्याच वेळेला मी 30,600 सी देखील काय करतो, सेल करतो. काय करतो, 30,600 सी जो आहे तो देखील मी सेल करतो. तर बँक निफ्टी 30,600 असं मी टाईप केल्यानंतर इथं सीई काय झाला, माझ्या वॉच लिस्टला आला. आल्यानंतर मी इथं बायची ऑर्डर नाही याला टाकणार, याला काय करणार मी इथं क्लिक करून सेलची ऑर्डर टाकणार. मग हा सेल करायला मला किती रुपये लागायला लागले, फक्त 5,000 रुपये लागायला लागले. जो मला डिलिव्हरीमध्ये जर सेल करायचा असेल तर 1,00,000 रुपये लागतात. तेच जर मी या पद्धतीनं जर सेल केला तर मला फक्त 5,300 रुपये जे आहे ते काय होतात या ठिकाणी लागतात. आणि मी हा काय केला, ऍड केला. म्हणजे मला एक ऑप्शन जर बाय करायचा असेल 300 रुपयेचा तर मला त्यासाठी किती पैसे लागणार आहेत. काय म्हणतोय मी, मला जर हा ऑप्शन बाय करायचा असेल, कुठला ऑप्शन बाय करायचा असेल, 30,400 कॉल बाय करायचा असेल 300 रुपये प्राईसचा, तर मला फक्त 7,436 रुपये लागणार आहेत. आणि त्याच वेळेला जर मला सेल करायचा असेल दुसरा ऑप्शन तर त्यासाठी मला फक्त 15,000 रुपये काय होणार आहेत त्या ठिकाणी लागणार आहेत. म्हणजे मला फायनल मार्जिन जे लागेल इथं ट्रेड करण्यासाठी, एक्झिक्युशन करण्यासाठी, हे फक्त 17,000 रुपये लागणार आहे. म्हणजे माझ्या अकाउंटला 22,568 रुपये असणं गरजेचं आहे. तेवढे जर पैसे असतील
तर मी 17,268 रुपयेचा ट्रेड जो आहे तो काय करू शकतो, मार्केटमध्ये एक्झिक्यूट करू शकतो. लक्षात घ्या, म्हणजे फक्त म्हणजे काय होईल, तुम्ही जर समजा हा ऑप्शन बाय केला 30,400 आपण उद्याच्या एक्सपायरीसाठी हे उदाहरण काय करू या ठिकाणी लागू करू, किंवा त्या उदाहरणाच्या सहाय्याने काय करतो मी तुम्हाला इथं ही कन्सेप्ट जे आहे ते समजावून सांगायचा प्रयत्न करतो लक्षात असल्या. ओके, आपण काय केलं असं समजू की या ठिकाणी जी मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे पहिल्यांदा समजून घेऊ. मार्केट बुलिश आहे सध्याला तुम्हाला माहित आहे. सपोज येणाऱ्या एक्सपायरीमध्ये मार्केट जर 30,500 जर जाऊन क्लोज झालं किंवा 30,550 जर क्लोज झालं तर तुम्ही जो प्रीमियम बाय केलाय 297 रुपयेचा तो प्रीमियम किती असेल त्याची प्राईस, मे बी 297 असेल किंवा 300 रुपये सुद्धा त्याची प्राईस असेल. पण त्याच वेळेला तुम्ही काय केलाय तर 30,600 ऑप्शन जो आहे तो काय केलाय तुम्ही सेल केलेला आहे. तो कितीला सेल केलाय, 212 रुपयाला सेल कराय. कारण का तो आउट ऑफ मनी होईल आणि आउट ऑफ मनीला एक्सपायरीला सर्वच्या सर्व ऑप्शन हे झिरो होतात. म्हणजे तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी ते 212 रुपयेचा प्रीमियम देखील काय होईल ऍज इट इज तुम्हाला सर्वच्या सर्व त्या ठिकाणी मिळून जाईल. लक्षात असू द्या, म्हणजे ह्या पद्धतीने काय करू शकता तुम्ही ऑप्शन मध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकता. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एकतर तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेड करू शकता, नसेल तर नेकेड ऑप्शन जे आहे कॉल पुट बाय करून पण ट्रेडिंग करू शकता, किंवा तुम्हाला ह्या पद्धतीनं हेज्ड पोझिशन बनवायचं असेल विदाऊट रिस्कचं जर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर या पद्धतीनं बास्केट ऑर्डर जे आहे ते काय करू शकता तुम्ही मार्केटमध्ये एक्झिक्यूट करू शकता. आणि तुमचा होणारा जो लॉस असतो, बऱ्याच वेळेला तुम्ही जर एन एन ऍव्हरेजली स्टॅटिस्टिकल डेटा काढून बघितला ऑप्शन बायरचा तर 90 ते 95% टाईम ऑप्शन बायर जे आहेत ते मार्केटमध्ये त्यांचा पैसा गमावतात, लूज करतात. फक्त 5% ऑप्शन बाहेर जायचे पैसा जनरेट करतात. लक्षात असल्या, त्यामुळे आपण जी पोझिशन उभी करतोय ती पोझिशन जर आपण नेहमी प्रोटेक्ट केली तर डेफिनेटली आपलं कॅपिटल जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी मार्केटमध्ये प्रोटेक्ट होऊ शकतं. आणि जर आपलं कॅपिटल मार्केटमध्ये प्रोटेक्ट झालं तर आपण जास्त दिवस काय करू शकतो, मार्केटमध्ये टिकू शकतो, ट्रेडिंग करू शकतो आणि एक चांगला पैसा जो आहे, चांगलं वेल्थ जे आहे, एक श्रीमंत ज्याला म्हणतो, की मार्केटमधून काय करू शकतो, डेफिनेटली जनरेट करू शकतो. त्यासाठी गरज आहे एका सिस्टमची, एका चांगल्या मार्गदर्शकाची आणि एका चांगल्या ट्रेनिंगची गरज राहते. लक्षात असल्या, कारण का मार्केटमधून जर तुम्हाला पैसा जनरेट करायचा असेल तर तुम्हाला एक ॲडवायझर असणं कंपल्सरी गरजेचं आहे. देशाच्या पंतप्रधानाला ॲडवायझर असेल, राज्याच्या CM ॲडवायझर असेल, एखादी फर्म असेल, एखादी कन्सल्टन्सी असेल, तिथं जर ॲडवायझर असत असतील तर तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना, इन्व्हेस्टमेंट करत असताना जरूर कुठल्या ना कुठल्या ॲडवायझरचा सल्ला घेणं तुम्हाला गरजेचं आहे. लक्षात असू द्या, तुम्ही जर ते कुणाच्या तर सल्ल्यान जर काम केलं पण सल्ला देणारा देखील कसा असला पाहिजे, हा योग्य असला पाहिजे, योग्य अनुभवाचा असला पाहिजे, योग्य शैक्षणिक पात्रतेचा जर असेल तर तिथं तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं वेल्थ क्रिएशन जे आहे ते मार्केटमधून डेफिनेटली विदाऊट रिस्कचं काय करू शकता त्या ठिकाणी करू शकता, हे पहिल्यांदा तुम्ही लक्ष समजून घेणं गरजेचं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा. बरेच लोक व्हिडिओ बघतात पण कुणीही कमेंट्स करत नाही, काही लोक लाईक करत नाहीत, नुसती व्हिडिओ बघून काय करतात सोडून देतात, काहीही जाणार नाही. फक्त एक तुम्हाला बटन दाबायचं आणि काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. लक्षात असू द्या, कारण का तुमच्या लाईक कमेंट्स हेच आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे आणि तुमच्या लाईक कमेंट्सच्या ऊर्जेवरच आम्ही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी काय करतोय फ्री ऑफ कॉस्टमध्ये. एवढं नॉलेजेबल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला मिळत असेल घर बसल्या तर तुम्ही एवढं नक्की केलं पाहिजे असं मला वाटतंय. धन्यवाद, आभारी आहे.